नंतर पिलाताने येशूला नेऊन फटके मारविले. शिपायांनी काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या डोक्यात घातला आणि त्याला जांभळे वस्त्र पांघरविले आणि ते त्याच्याकडे येऊन म्हणाले, हे यहुद्यांच्या राजा, तुझा जय जयकार असो. मग त्यांनी त्याला चपडाका मारल्या. तेव्हा पिलाताने पुन्हा बाहेर येऊन त्यांना म्हटलं, पहा, त्याच्यात मला काही दोष दिसत नाही. हे तुम्हाला कळावं म्हणून मी त्याला तुमच्याकडे बाहेर आणतो. पहा हा मनुष्य. यानंतर येशू काट्यांचा मुकुट आणि जांभळे वस्त्र घातलेला असा बाहेर आला. त्याला क्रूसावर खिळा. तुम्हीच त्याला नेऊन वधस्तंभावर खिळा, कारण मला त्याच्या दोष दिसत नाही. आमच्या नियमशास्त्राप्रमाणे हा मेला पाहिजे, कारण याने स्वतःला देवाचा पुत्र केले. पिलात हे बोलणं ऐकून आणखीनच घाबरला. आणि तो पुन्हा सरकारवाड्यात जाऊन येशूला म्हणाला, तू कुठून आला आहेस? पण येशूने उत्तर दिले नाही. माझ्याशी बोलत का नाहीस? लक्षात ठेव, तुला सोडण्याचा आणि तुला क्रूसावर खेळण्याचाही अधिकार मला आहे. तुम्हाला वरून अधिकार देण्यात आला नसता तर माझ्यावर तो मुळीच चालला नसता. ज्याने मला तुमच्या स्वाधीन केलं तो अधिक दोषी आहे. हे ऐकून पिलात येशूला सोडवण्याची खटपट करतच राहिला. तुम्ही याला सोडलं तर तुम्ही कैसराचे मित्र नाही. आणि जो कोणी स्वतःला राजा करतो तो कैसराला विरोध करतो. हे ऐकून पिलाताने येशूला बाहेर आणलं आणि तो फरसबंदी नावाच्या जागी न्यायासनावर बसला. इब्री भाषेत या जागेला गब्बाथा म्हणतात. तेव्हा वल्हांडणाच्या तयारीचा दिवस असून दुपारची वेळ होती. पिलात लोकांना म्हणाला, पहा तुमचा राजा. मारून टाका, मारून टाका.
मी तुमच्या राजाला वधस्तंभावर खिळू का? कैसराशिवाय आम्हाला कोणी राजा नाही. मग पिलाताने येशूला वधस्तंभावर खिळवण्यासाठी त्यांच्या स्वाधीन केलं.